नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। रस्त्यात कोसळलेल्या दरडीमुळे पोलादपूर तालुक्यातील ढवळे आणि कोपड गावाचा संपर्क तुटला। 10 किलोमीटर अंतरात 8 ठिकाणी कोसळली दरड। 22 जुलै रोजी अतिवृष्टी दरम्यान पोलादपूर तालुक्यातील वाक्कन उमरड भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांगण्यावरून नरवील कन्स्ट्रक्शन मार्फत रस्त्यावरील दरड उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। उमरड ते ढवळे या केवळ 10 किलोमीटर अंतरामध्ये 8 ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता। अजूनही हे काम पूर्ण झाले नसून 4 ते 5 दिवस लागणार आहेत। रस्त्यावर कोसळलेल्या या दरडीमुळे ढवळे आणि खोपट या दोन गावांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क तुटला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। त्या 22 तारखेला जो पाऊस झाला, 22-23 जो पाऊस झाला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, जे जसं आपण वाहून देतो असं पाणी मोठ्या प्रमाणात आलं, त्यामुळे मोठमोठ्या दगडी दरडी खाली आल्या। त्याचा असा हा एक स्पॉट आहे। असे बरेच जवळजवळ या उमरट ते अगदी ढवळे, ढवळेचे आदिवासी बाडी आहे, जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी मोठमोठे असे येथे पण तुम्ही पाहू शकता की मोठमोठ्या अशा दरडी आलेल्या आहेत खाली। आणि जो गेले 14 दिवस झाले आम्ही अजून काम करतोय, तरी मोठ जवळजवळ 2 JCB मशीन, 1 पोकळेन मशीन याच्यात आणि अजून पण आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलो। 14 दिवस झाले एवढ्या या घटनेला, अजून पण आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहोत। चांदके गावच्या पुढे, इथून पुढे कोपड गाव अडकलेलं आहे, पुढे ढवळे गाव, त्यापुढे एक शेळा शक्य होईल पुढे आपण पुढे पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे।